चौकशीची मागणी चुकीची आहे विखे कुटुंबाला आपला पराभव मान्य होत नाही अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे ईव्हीएम उमेदवार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी चुकीची असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी विखे यांनी ईव्हीएम वर खापर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला त्यांना दिलाय माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्ही पॅट वर संशय घेत श्रीगोंदा येथील दहा पारनेर दहा नगर शेगाव पाथडी व कर्जत जामखेड व राहुरी येथील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे डॉक्टर विखे यांच्या या मागणीनंतर खासदार निलेश लंके यांनी पराभवाचे खापर ईव्हीएम वर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला हंगा येथे गुरुवारी माध्यमांशी बोलता दिला बोलताना दिलाय यावेळी बोलताना लंके म्हणाले माझ्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणुका पाहिल्या जिल्हा राज्य व केंद्रस्तरीय निवडणुका मी हाताळल्या असून त्या त्या पारदर्शीपणे पार पाडल्याचा माझा अनुभव आहे नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राज्यात सर्वात उशिरा मतदारसंघाचा निकाल जाहीर झालाय प्रत्येक गोष्ट चार चार वेळा प्रत्येक अधिकाऱ्याने नजरेखालून घातली चार चार वेळा प्रत्येकी आकडे तपासण्यात आले प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या त्यात कोठेही फरक आढळून आलेला नाही त्यामुळे भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ विखे यांनी केलेली मागणी चुकीची असल्याचे लंकी यांनी सांगितले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर